सो वेलकम बॅक फ्रेंड्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं फोकल लेंथ एअरमध्ये असेल तर फॉर्म्युला फोकल लेंथचा, आणि जर एखादी ती लेन्स आहे ती जर आपण एखाद्या लिक्विडमध्ये डिप केली जिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू एम आहे बरोबर, तर फोकल लेंथ म्हणजे फोकल लेंथचे जे आसपासचं मेडियम आहे, सॉरी कॉन्व्हेक्स एखाद्या लेन्सच्या जर आसपासचं जे मेडियम आहे त्याच्यावरती त्या लेन्सची काय डिपेंड असते, फोकल लेंथ डिपेंड असते बरोबर. आपण त्याच्यावरून एक फॉर्म्युला सुद्धा केला होता, समजा एखादी कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा कॉन्केव्ह लेन्स आहे, एखादी लेन्स जर आपण लिक्विड मध्ये डिप केली असेल तर तुम्हाला फॉर्म्युला कसा येतो बघा, फोकल लेंथ इन मीडियम इज इक्वल टू फॉर्म्युला कसा लिहिला होता बोला आपण, म्युएल अपॉन म्युएम मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू हा फॉर्म्युला लिहिला होता आपण बरोबर. आणि जर फक्त एअर मध्ये असेल तर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती टाकतो आपण, वन टाकतो. आणि ह्याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार केला होता रिलेशन बिटवीन फोकल लेंथ इन मीडियम अँड फोकल लेंथ इन एअर ह्यांच्यामधलं रिलेशन आपण हे डेव्हलप केलेलं आहे बरोबर. इथपर्यंत आपण आलो होतो, ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. आता पुढे जायचं आहे थोडस मित्रांनो, पॉवर, पॉवर कडे मी परत येतो बघा, पॉवर ऑफ लेन्स, पॉवर ऑफ लेन्स बरोबर. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय असतं सांगा, रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ बरोबर. जर फोकल लेंथ कशामध्ये दिली असेल, मीटरमध्ये दिली असेल तर वन अपॉन एफ, आणि जर फोकल लेंथ सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर हंड्रेड अपॉन एफ बरोबर. लक्षात घ्या व्यवस्थित, तुम्हाला फोकल लेंथ कशामध्ये दिलेली आहे त्याच्यानुसार तुमचा व्हॅल्यू ठरणार, फॉर्म्युला ठरणार आहे कुठला वापरायचा तो. जर पॉवर फाइंड आउट करायची आहे तुम्हाला आणि फोकल लेंथ मीटरमध्ये दिलेली आहे तर वन अपॉन डायरेक्ट जी व्हॅल्यू मीटरमध्ये दिलेली फोकल लेंथ ती टाका, आणि जर तुम्हाला पॉवर फाइंड आउट करायची आणि फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिलेली तर मात्र हंड्रेड अपॉन जी व्हॅल्यू दिलेली आहे ती टाका तुम्ही. युनिट काय सांगा पॉवरचं, युनिट आहे डायोप्टर. ओके, युनिट काय रे, डायोप्टर आहे. आता ह्याच्यावरून हे मी का आता परत सांगतोय का, तर मला सांगा फोकल लेंथ जी आहे एखाद्या लेन्सची ही ती लेन्स कोणत्या मेडियम मध्ये ठेवलेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जर एखादी लेन्स घेतली आपण हवेमध्ये ठेवली तर फोकल लेंथ वेगळी येणार आहे, आणि तीच लेन्स जर आपण समजा दुधात बुडवली, मधात बुडवली ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा असेल, म्हणजे वेगवेगळ्या लिक्विड मध्ये डिप केली तर तिची फोकल लेंथ त्या लेन्सची काय होणार आहे, चेंज होणार आहे. फोकल लेंथ डिपेंड्स ऑन द मेडियम इन विच दिस लेंथ इन विच दिस लेन्स केप्ट बरोबर. एखाद्या लेन्सची फोकल लेंथ जी आहे ती त्या मेडियमवरती डिपेंड आहे ज्या मेडियम मध्ये ती लेन्स आपण ठेवतोय. मग मला सांगा जर हवेमध्ये एखादी लेन्स ठेवली आपण आणि त्या लेन्सची पॉवर कॅल्क्युलेट केली, समजा काहीतरी समजा फाईव्ह डायोप्टर आली, आणि तीच लेन्स जर आपण वॉटरमध्ये डिप केली तर तिची पॉवर तेवढीच फाईव्ह डायोप्टर येईल का पॉवर सुद्धा चेंज होईल जशी फोकल लेंथ चेंज होते. येस, म्हणजेच पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये कोण आहे, फोकल लेंथ आहेच. म्हणजे पॉवर डिपेंड्स अपॉन फोकल लेंथ बरोबर, आणि फोकल लेंथ डिपेंड्स अपॉन मीडियम इन विच लेन्स इज केप्ट. म्हणजे थोडक्यात जर ती एखादी लेन्स आहे ती हवेत ठेवली तर तिची पॉवर वेगळी येणार आहे, आणि त्या लेन्सला आपण दुसऱ्या एखाद्या मीडियम मध्ये ठेवलं तर तिची पॉवर वेगवेगळी येणार आहे बरोबर. मग जसा फोकल लेन्सचा हा फॉर्म्युला तयार केला तसा पॉवरचा पण मी फॉर्म्युला तयार करतोय. हा फॉर्म्युला मी थोडासा वाढवतो कसा बघा, म्यू एल मायनस वन अपॉन हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्यू एल मायनस म्यू एम बरोबर अपॉन काय येणार आहे, म्यू एम येणार आहे. अपॉनचा म्यू एम कुठे जाणार आहे रे, वर जाणार आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला मी तो तसा सुद्धा लिहू शकतो जसा लिहून मी आता ठेवलेला आहे तसा. आता पॉवरचा विचार करूया, समजा पॉवर वेन लेन्स इज केप्ट इन एअर बरोबर, पॉवर वेन लेन्स इज केप्ट इन एअर असं म्हणूया आपण पी एअर. ओके, हे पेअर नाही पी एअर आहे, म्हणजे पॉवर इन एअर. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय सांगा, वन अपॉन एफ आहे बरोबर. आता मला सांगायचं पॉवरचा फॉर्म्युला काय आला रे, वन अपॉन एफ किंवा हंड्रेड अपॉन एफ आहे. म्हणजे असं लिहू शकतो वन अपॉन एफ इन इयर. लक्षात आलं, जर एखाद्या बघा हवेतली पॉवर इज इक्वल टू वन अपॉन फोकल लेंथ इन इयर. आता वन हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो कुणाचा, इयरचा, आलं लक्षात, म्हणून आपण वन लिहिलाय. समजा इथं जर मीडियम चेंज झालं, बघा मी लिहून ठेवतो इथं पॉवर वेन लेन्स इज केप्ट इन मीडियम बरोबर, तर मात्र फॉर्म्युला कसा येतो बघा, पी मीडियम जसं वरती आपण एफ मीडियम फोकल लेन्स साठी वापरलं तसं पी मीडियम इज इक्वल टू, आता इथं हवेत ठेवली होती म्हणून हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकला होता,
आता इथं मीडियम मध्ये ठेवली म्हटल्यावर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्यू मीडियम, म्यू मीडियम म्हटल्यानंतर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण इथं काय लिहित केलाय, एम बरोबर म्यू एम अपॉन फोकल लेंथ इन मीडियम. लक्षात, फोकल लेंथ इन मीडियम, समजलंय. बघा त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन त्या मीडियम मधली फोकल लेंथ, हे फर्स्ट इक्वेशन मानलो मी आणि हे सेकंड इक्वेशन मानलो. काय डाऊट आहे का बघा? नाही. आता पुढे जायचंय, व्यवस्थित विचार करायचा. जर दोघांचा रेशियो घेतला मी, दोन्ही पॉवरचा रेशियो काढून घेतला मी, समजा पी मीडियम, पी मीडियम अपॉन पी इयर असा जर रेशियो घेतला तर काय येईल सांगा. एफ एअर बरोबर अपॉन, बघा रेशियो सिंपल घेतो, एकदा व्हॅल्यू टाकून दाखवतो मग तुम्हाला. कसं आहे ना सांगा, म्यू एम अपॉन एफ मीडियम होल डिवायडेड बाय, ही पी मीडियमची व्हॅल्यू टाकली मी, होल डिवायडेड बाय वन अपॉन एफ एअर. म्हणजे हे उलटून मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल सांगा, म्यू एम इंटू एफ एअर डिवायडेड बाय एफ मीडियम. ओके, पी पॉवर इन मीडियम इन विच लेंस इज केप्ट अपॉन पॉवर इन इयर इज इक्वल टू काय सांगा, म्यू एम इंटू एफ एअर अपॉन एफ मीडियम. ओके, आता मला सांगा हा जो एफ एअर अपॉन एफ मीडियम आहे ह्याचा रेशो तुमच्याकडे पर्यंत उलटा रेशो, एफ मीडियम अपॉन एफ एअर बरोबर. आता एफ मीडियम अपॉन एफ एअर काय येतोय, हा येतोय. तर एफ एअर अपॉन एफ मीडियम काय ह्याचा उलटा येणार आहे. कसं आहे ना सांगा, पॉवर इन मीडियम अपॉन पॉवर इन एअर इज इक्वल टू म्यू एम इंटू ह्या ह्याची व्हॅल्यू टाकतोय. बघा ह्याचा रेसिप्रोकल येणार, म्हणजेच कसं आहे ना सांगा, हे जाईल वर आणि हे येईल खाली, म्हणजेच म्यू एल मायनस म्यू एम अपॉन म्यू एल मायनस वन इंटू म्यू एम, समजलं. आता हे ह्याच्याशी कॅन्सल होईल, म्हणजेच पॉवर इन मीडियम अपॉन पॉवर इन एअर इज इक्वल टू म्यू एल मायनस म्यू एम अपॉन म्यू एल मायनस वन. हा फॉर्म्युला, जसं आपण फोकल लेंथचा रेशो बघितला एखाद्या मीडियम मध्ये आणि एखाद्या एअर मध्ये ठेवली आपण लेन्स, एखाद्या मीडियम मध्ये आणि एअर मध्ये ठेवली फोकल लेंथचा रेशो बघितला, तसंच पॉवरचा पण रेशो. ती जर लेन्स आपण एअर मध्ये आणि मीडियम मध्ये ठेवली असेल तर पॉवरचा पण रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता ह्याच्यावरून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. असं समजूया की एक कॉन्वेक्स लेन्स आहे. कसली लेन्स आहे? कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर. एखादी कॉन्वेक्स लेन्स आहे, त्या कॉन्वेक्स लेन्सची हवेमध्ये असतानाची पॉवर आहे 6 डायऑप्टर, चालेल. आणि आता त्या कॉन्वेक्स लेन्सला समजा वॉटर मध्ये ठेवली बरोबर, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिक्विडचा बघा, म्हणजेच मीडियमचा येणार बरोबर. मीडियम मध्ये ठेवली, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगा, 4/3 आहे. आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3/2. तर तुम्हाला फाइंड आउट करायचे पॉवर इन मीडियम, ज्या मीडियम मध्ये ती लेन्स आपण ठेवलेली आहे. कोणत्या मीडियम मध्ये ठेवली सांगा, 4/3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली, तर पॉवर किती होईल बरोबर. आता ह्याच्यावरून तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करूया बघा. एकदम इझी आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, पी मीडियम अपॉन हवेमधली पॉवर दिलेली आहे त्यांनी 6 डायऑप्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा, म्युएल मायनस म्यू एम. म्युएल किती आहे बघा, 3/2 मायनस म्यू एम, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 डिवायडेड बाय म्युएल मायनस वन, म्हणजेच 3/2 मायनस वन. हे किती येईल सांगा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9 3 3 9 2 4 8 अपॉन 3 2 6 अपॉन हे किती येणार सांगा, 3 - 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 - 2 अपॉन 2 म्हणजेच 1/2, म्हणजेच असं लिहूया आपण 1/6 अपॉन 1/2 बरोबर. म्हणजेच हे उलटून मल्टिप्लिकेशन केलं तर कसं येईल सांगा, 1/6 इंटू 2/1 बरोबर, 1/6 इंटू 2/1, समजतंय. पी मीडियम, पी मीडियम अपॉन 6 इज इक्वल टू किती येणार आहे सांगा, 1/3. देअरफोर पी मीडियम इज इक्वल टू काय, 6/3 म्हणजेच 2 डायऑप्टर.
समजतोय प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला मी तो, काय डाऊट आहे का बघा काय केलंय. जशी फोकल लेंथ लेन्स जर हवेमध्ये ठेवली असेल तर वेगळी, आणि तीच लेन्स जर एखाद्या लिक्विडमध्ये ठेवली किंवा एखाद्या दुसऱ्या मिडियम मध्ये ठेवली तर वेगळी. म्हणजे थोडक्यात मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलला की फोकल लेंथ बदलते, तसंच मिडियमचा मिडियम बदललं एखाद्या लेन्स ठेवण्याचं आपण ठेवलेले ते मिडियम चेंज झालं की पॉवर सुद्धा चेंज होते. बघा हवेमध्ये असताना किती पॉवर होती ती लेन्स, लेन्स चेंज केली का नाही चेंज केली लेन्स. हवेमध्ये असताना पॉवर किती होती 6 डायोप्टर, आणि समजा 4/3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या लिक्विड मध्ये समजा वॉटर मध्ये ठेवली तर पॉवर किती झाली 2 डायोप्टर. काय डाऊट आहे का बघा, समजलंय सगळ्यांना. व्हेरिएशन बघा ह्याच्यापेक्षा वेगळं असणार आहे प्रॉब्लेमचं. तुम्हाला फक्त जे रिझल्ट तुम्ही बघताय ते रिझल्ट पाठ करून ठेवायचे, जे फॉर्म्युले आहेत ते पाठ करून ठेवायचे, आणि ते फॉर्म्युले अप्लाय करता येणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे मॅग्निफिकेशन. कुठला बघायचा आहे? मॅग्निफिकेशन. बघा मिररच्या केसमध्ये सुद्धा आपण मॅग्निफिकेशन स्टडी केला होता. मॅग्निफिकेशन, मॅग्निफिकेशन म्हणजेच काय रे, स्मॉल एम आपण म्हणत होतो बरोबर. हा फॉर्म्युला काय सांगा, डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, याला आपण काय म्हणतो मॅग्निफिकेशन असं म्हणत असतो. ओके, परंतु एक रिलेशन आपल्याला बघा, बट आपल्याकडे एक रिलेशन सांगितलं होतं कुठलं, 1/V - 1/U = 1/F. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला गोंधळ करतो. बघा तुम्हाला सांगतो, कारण असाच एक फॉर्म्युला आपण मिररच्या केसमध्ये सुद्धा बघितला होता. 1/V फक्त त्याच्यामध्ये काय होतं, 1/V + 1/U होतं. लक्षात, इथं काय सांगा, 1/V - 1/U. समजतंय? म्हणजेच लेन्स असेल तर 1/V - 1/U = 1/F. सेम रिलेशन, फक्त प्लस टाकला की मिरर साठी झालं, मायनस टाकला की लेन्स साठी झालं. मग आता हे रिलेशन आहे, ह्या रिलेशनवरून मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपण तयार करायचा. बघा मी 1/V म्हणतो, हा -1/U वाला पलीकडे ढकलला, 1/F + 1/U बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, U + F / UF चालेल. रेसिप्रोकल घेतो खालच्यावर वरचं खाली, हा जो 1/V आहे तो V / 1 होईल. इज इक्वल टू इथं काय होईल सांगा, UF / F + U म्हणूया आपण, U + F किंवा F + U. आता हा जो यू आहे तो अलीकडे घेतला डिवाइड होईल, अलीकडे मल्टिप्लाय आहे ना, अलीकडे घेतल्यानंतर इज इक्वल टू साइनच्या अलीकडे घेतला की डिवाइड होईल. V / U इज इक्वल टू काय होईल, F / F + U. ओके, म्हणजे हा झाला कशाचा, इमेज डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला झाला. याने आपल्याला काय निघणार आहे, इमेजचं डिस्टन्स निघणार आहे, इमेज डिस्टन्स निघेल. ओके, काय निघेल, इमेज डिस्टन्स निघेल. काय माहीत असणं गरजेचं आहे, फोकल लेंथ माहीत असणं गरजेचं आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे. अरे पण V / U तर काय सांगितलंय, V / U द मॅग्निफिकेशन, देअरफोर मॅग्निफिकेशनचा पण फॉर्म्युला मिळाला. बघा F / F + U हा सुद्धा, आणि ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काय वापरायचं, आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरायचे, यूज साइन कन्व्हेन्शन्स. ओके, साइन कन्व्हेन्शन्स ड्युरिंग किंवा व्हाईल सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना साइन कन्व्हेन्शन्स यूज करा. काय डाऊट आहे का बघा. आता साइन कन्व्हेन्शन्स यूज करून एखादा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला, ह्याच्यावरती कसा प्रॉब्लेम येतोय बघा. समजा एखादी कॉन्वेक्स लेन्स आहे, एक कॉन्वेक्स लेन्स दिलेली आहे बरोबर, जिची फोकल लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर, आणि सांगितलंय ऑब्जेक्ट इज केप्ट इन फ्रंट ऑफ कॉन्वेक्स लेन्स ऍट 30 सेंटीमीटर. ओके, 30 सेंटीमीटर वरती त्या कॉन्वेक्स लेन्सच्या समोर आपण ऑब्जेक्ट ठेवतोय, आणि फोकल लेंथ किती दिलेली आहे 10. देन फाइंड नेचर अँड पोझिशन ऑफ इमेज. बघा एकदम किती इझी आहे, पोझिशन ऑफ इमेज फाइंड आउट करायचं. पोझिशन म्हटलं की आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं रे, इमेज डिस्टन्स फाइंड आउट करावं लागतं. ओके बर, यू आता समजा ही कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर, आणि इथं समजा ऑब्जेक्ट कुठेतरी ठेवला आपण, हा असा ऑब्जेक्ट ठेवला, काय डाऊट आहे का बघा. आणि किती डिस्टन्स वरती ठेवलाय, 30 सेंटीमीटर वरती ठेवलाय. जनरली आपण काय करतो रे, ऑब्जेक्ट लेन्सच्या लेफ्ट साईडला ठेवतो,
आणि लेफ्ट साईडचं डिस्टन्स आहे ते कसं आपण लेट करतो निगेटिव्ह, म्हणजे यू इज इक्वल टू काय होणार सांगा मायनस 30 सेंटीमीटर. फोकल लेंथ, फोकल लेंथचं साईन कन्व्हेन्शन काय सांगा, कॉन्वेक्स लेन्स असेल तर फोकल लेंथ प्लस घ्या, कॉन्केव्ह लेन्स असेल तर फोकल लेंथ मायनस घ्या. इथे काय सांगितलं, कॉन्वेक्स लेन्स फोकल लेंथ प्लस 10 सेंटीमीटर. व्ही इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड. ओके, आता इथे ह्या फॉर्म्युलामध्ये टाका, ह्या फॉर्म्युलामध्ये टाका किंवा ह्या फॉर्म्युलामध्ये टाका, तुम्हाला कुठल्याही फॉर्म्युलामध्ये टाकू शकता. बघा काय सांगा, व्ही इज इक्वल टू यू एफ, यू किती आहे मायनस 30 इंटू फोकल लेंथ किती आहे 10 डिवायडेड बाय एफ प्लस यू. एफ किती आहे बघा 10 आणि प्लस प्लस मायनस 30 म्हणजे मायनस होणार, बरोबर. म्हणजेच काय होणार सांगा, मायनस 300 अपॉन मायनस 20. झिरो बरोबर झिरो करून जाईल, हे मायनस मायनस कॅन्सल होईल, काय ना सांगा 15 सेंटीमीटर. कसलं आलं, प्लस 15 सेंटीमीटर आलं, बरोबर. इथं निगेटिव्ह साईन काय झालं होतं, कॅन्सल झालं होतं. जेव्हा प्लस येत आहे, बरोबर, प्लस येत आहे 15, वी इज इक्वल टू प्लस 15 सेंटीमीटर, म्हणजेच इमेज डिस्टन्स जेव्हा प्लस येते तेव्हा मला सांगा इमेज कुठे फॉर्म झालेली असणार, राईट साईडला, बरोबर. राईट साईडला इमेज कसली फॉर्म होते सांगा, इन्व्हर्टेड इमेज, बरोबर आहे. म्हणजेच असा रे ऑफ लाईट असा जाईल आणि इथं इमेज फॉर्म होईल, बरं. आणि ही कसली इमेज आहे मला सांगा, ऑप्टिकल सेंटरमधून रे ऑफ लाईट सरळ गेला आणि इथं इमेज फॉर्म झाली, समजतंय. आणि हा जो आहे ह्या पॉईंट मधून असा गेला, हा सुद्धा ऑप्टिकल सेंटर मधून या पॉईंटची इमेज इथं फॉर्म झाली. म्हणजे समजा ए बी असेल तर ए ची इमेज ए डॅश, बी ची इमेज बी डॅश, बरोबर. मग आता मला सांगायचं कसली इमेज आहे, तर इन्व्हर्टेड आहे. कसं ओळखायचं इन्व्हर्टेड, ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे, इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली झाली, ऍज वेल ऍज खरोखरच्या रेजनी इंटरसेक्ट होऊन इमेज फॉर्म झालेली आहे म्हटल्यानंतर ती कसली आहे, रिअल आहे, समजतंय. ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली, जर समजा व्ही निगेटिव्ह आला असता, व्ही निगेटिव्ह आला असता तर ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे, कारण यू पण निगेटिव्ह आणि व्ही पण निगेटिव्ह म्हटल्यानंतर ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म झाली असते, आणि ज्या साईडला ऑब्जेक्ट असेल त्या साईडला इमेज कधी फॉर्म होते, ती इमेज कसली असल्यावर, व्हर्च्युअल असल्यावर, व्हर्च्युअल असेल ऍज वेल एज इरेक्ट पण असेल तेव्हा. मग सांगतोय मी, लक्षात येते का तुम्हाला, जर व्ही पॉझिटिव्ह आला तर इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड असणार, रिअल असणार. उलट जर इमेज इन्व्हर्टेड असेल रिअल असेल तर व्ही कसा येणार, पॉझिटिव्ह येणार. बघा एक टेबल मी लिहून देतो तुम्हाला, तो टेबल पाठ करून ठेवा. बघा इमेज, बघा एक नंबरला इमेज घेऊया रिअल इन्व्हर्टेड. जर इमेज कसली असेल रिअल आणि इन्व्हर्टेड असेल, यू यू दोन्ही केसमध्ये इमेज कसे असेल, व्हर्च्युअल असेल किंवा रिअल असेल. जर इमेज रिअल असेल तर ती इन्व्हर्टेड असणार, व्हर्च्युअल असेल तर ती कशी असणार, इरेक्ट असणार, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. जर इमेज रिअल असेल तर इन्व्हर्टेड असेल आणि व्हर्च्युअल असेल तर मात्र इरेक्ट असणार. दोन्ही केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स कसं आहे रे, निगेटिव्ह घेतोय. व्ही व्ही मात्र रिअल इन्व्हर्टेड इमेज असेल तर व्ही कसा आला, प्लस. आणि व्हर्च्युअल इरेक्ट असेल तर व्ही कसा येणार, मायनस येणार, बरोबर. म्हणजेच व्ही जेव्हा प्लस येतो तेव्हा लेन्सच्या एका बाजूला ऑब्जेक्ट असेल तर दुसऱ्या बाजूला इमेज फॉर्म होते, आणि व्ही जेव्हा मायनस येतोय ऑब्जेक्ट पण मायनस असेल तेव्हा ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला इमेज फॉर्म होते. ओके, इथं लिहूया आपण अदर साइड ऑफ लेन्स, बरोबर. इमेज कशी फॉर्म झालेली, ही इन्व्हर्टेड आहे, रिअल आहे, अदर साइड ऑफ लेन्स, लेन्सच्या दुसऱ्या बाजूला. आता याच्यावरून मॅग्निफिकेशनचं साईन असेल, बघा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय सांगा, व्ही अपॉन यू, इथं प्लस अपॉन मायनस असं येणार, मायनस येणार, आणि इथं मायनस अपॉन मायनस, मायनस मायनस कॅन्सल होईल, कसं येईल रे, प्लस. म्हणजेच इमेज जर रिअल असेल तर मॅग्निफिकेशन निगेटिव्ह, आणि जर इमेज व्हर्च्युअल असेल तर मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह येणार. काय डाऊट आहे का, बघा पॉईंट क्लिअर होत आहेत सगळ्यांना, इरेज करू हे मी. आता ह्याच्यावरून मॅग्निफिकेशन सुद्धा तुम्ही काढू शकता. बघा ह्याच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये समजा मॅग्निफिकेशन सुद्धा विचारलं असतं तर कसं लिहिलं असतं, व्ही बाय यू. बघा व्ही किती आहे सांगा, व्ही आपण 15 काढलं, बरोबर, आणि यू किती होता, मायनस 30 होता. म्हणजेच कसं येणार, मॅग्निफिकेशन 1/2 कसं येणार, मायनस, म्हणजेच मॅग्निफिकेशन येणार आहे मायनस 0.5. ओके, मॅग्निफिकेशन कसं आलं, मायनस 0.5. म्हणजे मॅग्निफिकेशन हे मॅग्निफिकेशनची मॅग्निट्यूड 1 पेक्षा कमी आली, म्हणजे इमेज कसली तयार झालेली आहे रे, छोटी तयार झालेली आहे, स्मॉल इमेज. मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू जेव्हा 1 येते तेव्हा सेम साईजची इमेज, आणि 1 पेक्षा जास्त येते तेव्हा लार्जर इमेज. समजले का, हे इरेज करू.
टेबल पार्ट करून ठेवायचा हा काय बघा टेबल मध्ये इमेज जर रियल असेल इन्वर्टेड असणार ऑब्जेक्ट डिस्टन्स यू मायनस व्ही प्लस मॅग्निफिकेशन मायनस इमेज जर व्हर्च्युअल असेल तर ती इरेक्ट असणार ऑब्जेक्ट डिस्टन्स मायनस व्ही मायनस मॅग्निफिकेशन प्लस ओके तो एक प्रॉब्लेम दिला फ्रेंड्स बघा अजून एक अन ऑब्जेक्ट प्लेस विथ 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ कॉन्वेक्स लेन्स लेन्स कोणते ओळखायला शिकायचं कधी पण लेन्स ओळखली की नंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय ते ओळखायचं समजा लेन्स ही आहे बरोबर आणि ऑब्जेक्ट लेन्सच्या आहे समोर ठेवला किती डिस्टन्स वरती ठेवलाय 20 सेंटीमीटर वरती ठेवला आता स्पेशली तर काय सांगितलं ना की पॉइंट ऑब्जेक्ट काय काय एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे आपण कुठलाही घेऊ शकतो अन ऑब्जेक्ट प्लेस विथ 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ कॉन्वेक्स लेन्स हॅज इट्स इमेज 40 सेंटीमीटर बघा किती 20 सेंटीमीटर ह्या लेन्सच्या समोर ठेवलाय म्हणजेच यू इज इक्वल टू किती झालं 20 कसलं घेणार मायनस घेणार ओके त्याच्यानंतर इमेज फॉर्म झालेली आहे बरोबर इमेज फॉर्म झाली कुठे बिहाइंड द लेन्स म्हणजेच लेन्सच्या समोर ऑब्जेक्ट आणि लेन्सच्या पाठीमागे इमेज म्हटल्यानंतर कसली इमेज फॉर्म झालेली असणार आहे रिअल इमेज फॉर्म झालेली असणार आहे समजलं इमेजचं डिस्टन्स किती दिले बघा 40 सेंटीमीटर दिलेला आहे मग किती घेणार व्ही इज इक्वल टू 40 प्लस घेणार की मायनस घेणार प्लस घेणार बरोबर दुसऱ्या साईडला इमेज फॉर्म झालेली आहे सांगितलं त्यांनी बिहाइंड द लेन्स म्हणून तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचे पॉवर फाइंड आउट करायचे हा फोकल लेंथ असती तर आपण काय केलं असतं फाइंड आउट पटकन केली असते कारण आपल्याकडे माहित आहे 1/V - 1/U = 1/F हा फॉर्म्युला लेन्ससाठी वापरतोय आपण ओके परंतु इथं पॉवर फाइंड आउट करायचे समजतंय असं करूया आपल्याकडे एक गोष्ट तर माहित आहे पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/F आहे बरोबर अगोदर फोकल लेंथ फाइंड आउट करून घ्या कशी फोकल लेंथ फाइंड आउट करणार 1/V विच व्हॅल्यू 40 मायनस 1/U युची व्हॅल्यू मायनस 20 इज इक्वल टू 1/F ओके बरोबर सगळा डेटा सेंटीमीटर मध्ये घेतला आठवणीचे बघा 1/40 मायनस मायनस प्लस 1/20 इज इक्वल टू 1/F ओके मग कसं आहे ना सांगायचं तर 2 ने खाली वर मल्टिप्लाय केलं 1/40 प्लस 2/40 इज इक्वल टू किती येणार बघा 1/F ओके राहिला काय सांगा मला हे 3/40 इज इक्वल टू 1/F बरोबर एफ इज इक्वल टू किती मिळणार आहे एफ इज इक्वल टू मिळणार 40/3 सेंटीमीटर मध्ये मिळणार बघा कारण आपण डेटा सगळा कशामध्ये घेतला होता सेंटीमीटर मध्ये घेतलेला होता एफ इज इक्वल किती मिळाल 40/3 बरोबर मग पॉवर पॉवर त्याचा काय फॉर्म्युला 1/F जर कशामध्ये फोकल लेंथ दिली असेल मीटर मध्ये इज इक्वल टू 100/F जर फोकल लेंथ कशामध्ये दिली असेल सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर मग इथं कशामध्ये फोकल लेंथ तुम्ही काढले सेंटीमीटर मध्ये म्हणजे हा फॉर्म्युला वापरावा लागेल 100/F ची व्हॅल्यू टाका 40/3 थ्री कुठे जाईल रे वर जाईल म्हणजेच आता हे 0 आणि हे 0 काय होईल रे कॅन्सल होईल मग टी इज इक्वल टू काय ना सांगा 10/4 किती येतो 2.5 होतो 10/4 हे 0 ला 0 कॅन्सल झाले राहिले 10/4 किती आला 2.5 इंटू किती आला 3 इज इक्वल टू 3 × 2.5 किती येणार सांगा 7.5 डायऑप्टर 7.5 डायऑप्टर मायनस आलाय का नाही का मायनस नाही आला सांगा लेन्स कसली होती कॉन्वेक्स लेन्स होती कॉन्वेक्स लेन्ससाठी फोकल लेंथ आणि पॉवर कशा येतात प्लस प्लस आणि कॉन्केव्ह लेन्ससाठी फोकल लेंथ आणि पॉवर मायनस मायनस बरोबर ठीक आहे फ्रेंड्स ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक बघितलं होतं कॉन्वेक्स लेन्स कॉन्वर्जिंग कॉन्वेक्स लेन्सला आपण काय म्हणतो कॉन्वर्जिंग लेन्स म्हणतो बरोबर परंतु कधी म्हणायचं रे कॉन्वेक्स लेन्सला कॉन्वर्जिंग लेन्स कॉन्वेक्स लेन्स कॉन्वर्जिंग म्हणून कधी ऍक्ट होते रे का नेहमीच नाही डिपेंड आहे कंडिशन्स आहे बरोबर मी अगोदर सांगितलं होतं जर लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या लेन्सला आपण समजा एखाद्या मीडियम मध्ये ठेवली समजा ही लेन्स आहे आणि हे मीडियम आहे साईडचं बरोबर तर लेन्स मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू एम आहे आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू एल आहे बरोबर तर कंडिशन काय सांगितलं होतं मी लेन्सचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असेल तर कॉन्वेक्स लेन्स कशाचं काम करेल कॉन्वर्जिंगचं काम करेल कॉन्वर्जिंगचं काम करेल म्हणजेच येणारे पॅरेलल रेज काय होतील एकत्र येतील बरोबर आणि कॉन्केव्ह लेन्स कशाचं काम करेल डायव्हर्जिंगचं काम करेल डायव्हर्जिंगचं म्हणजेच काय रे येणारे पॅरेलल रेज काय होतील डायव्हर्ज होतील कंडिशन्स बघा
लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असला पाहिजे, मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असला पाहिजे. एक्झाम्पल काय, समजा लेन्स हवेमध्ये ठेवली बरोबर, मीडियम कोणतं झालं, एअर झालं, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर पेक्षा कसा आहे, जास्त आहे. कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्वर्जिंगचं काम करेल, कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जिंगचं काम करेल. पण समजा एखादा पाण्यामधला बुडबुड आहे बरोबर, आता बुडबुड्याचा जर विचार केला आपण, तर त्या केसमध्ये काय झालं, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मीडियमच्या पेक्षा कमी असेल, बघा इथं काय झालं, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी आहे. समजतंय, ज्या मीडियम मध्ये लेन्सला ठेवतो त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्स डायव्हर्जिंगचं काम करेल, म्हणजेच येणारे पॅरल रेज कॉन्व्हेक्स लेन्स कसे करेल, सेपरेट करेल बरोबर, डायव्हर्ज करेल. कॉन्केव्ह लेन्स मात्र कशाचं काम करेल, कॉन्व्हर्जिंगचं काम करेल. कंडिशन समजली का बघा, जर लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या पेक्षा कमी असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स डायव्हर्जिंगचं काम करेल, कॉन्केव्ह लेन्स कॉन्व्हर्जिंगचं काम करेल. आणि एक केस अशी विद्यार्थ्यांनी विचारली, सर मीडियमचा आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल तर, म्हणजे विचार करा लेन्स जर ग्लासचे आणि आपण ग्लासमध्येच ठेवली, किंवा एखाद्या ज्या मीडियम पासून लेन्स बनवलेले त्याच मीडियम मध्ये आपण ती लेन्स ठेवली, म्हणजे काय होईल रे, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन्ही कसे असतील, सेम असतील. मग मला सांगा डेव्हिएशन होईल का रे, डेव्हिएशन होणारच नाही दोन्ही केसमध्ये. का बरं, कारण मला विचार करून सांगा, जर ग्लास आहे मीडियम आणि इथं लेन्स पण ग्लासचे आहे, मीडियमच चेंज होईना झाले इथं, तर रे ऑफ लाईट रिफ्रॅक्शन होईल का रे ऑफ लाईटचं, नाही. डेव्हिएशन होईल का, नाही. रिफ्रॅक्शन केव्हा होतं, जेव्हा रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा रिफ्रॅक्शन होतं, तेव्हा डेव्हिएशन होतं. इथं मीडियम चेंजेस होईना, सराउंडिंगचं मीडियम आणि लेन्सचं मीडियम सेम आहे, त्याच्यामुळे डेव्हिएशन होणार नाही, रे ऑफ लाईट सरळ निघून जाईल, नो डेव्हिएशन. कधी लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल ज्या मीडियम मध्ये लेन्स ठेवलेली आहे. याच्यावरती प्रॉब्लेम डिपेंड असलेला कसा येतो बघा, असा प्रश्न आहे, द लेन्स बिकम्स इनव्हिजिबल. लेन्स कसे होते, इनव्हिजिबल होते, कधी रे, वेन केप्ट इन मीडियम, देन फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. हे कधी शक्य आहे रे, समजा एखादी लेन्स आहे इनव्हिजिबल व्हायला लागली, कधी शक्य आहे, समजा ग्लास पासून बनवलेली लेन्स आहे आणि आपण ग्लास मध्येच ठेवली बरोबर, मग मीडियम काय झालं, ग्लास आणि लेन्सचं मीडियम, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा, ग्लासचा आहे, लेन्सचं मटेरियल काय, ग्लास आहे, मग लेन्स दिसेल का आपल्याला, नाही. समजा पाण्यापासून बनवलेली लेन्स आहे, पाण्यातच ठेवली, लेन्स दिसेल का, नाही. म्हणजे हे कधी शक्य आहे लेन्स इनव्हिजिबल होणं, जेव्हा त्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल. समजलं, उलट विचार करून सांगा, जर लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियम एवढा असेल तर लेन्स दिसणार नाही, रे ऑफ लाईट सरळ निघून जात. काय डाऊट आहे, ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये आता डिटेल एवढं बघितलंय, नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण इंटरेस्टिंग पॉईंट लेन्सच्या केसमध्ये बघणार आहोत. थँक्यू.